त्यांच्याकडे काय मागणी करणार आहात महाराष्ट्राकडून? खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसामुळे झालेला मोठा नुकसान आणि या नुकसानाच्या बाबतीत सर्व तंतोतंत माहिती केंद्र सरकारला देण्यात येईल. आता आमच्याकडे काही आकडे उपलब्ध झालेले आहे. भविष्यामध्ये अजून जे सुटलेले आहे त्यांचा समाविष्ट करून जो अंतिम आकडा येईल अतिवृष्टीच्या पावसामुळं परतीच्या पावसामुळं तो केंद्र सरकारकडे सबमिट केला जाईल आणि मला वाटतं तोमरसाहेब याच्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करतील आणि महाराष्ट्राला योग्य तो न्याय देताना थोडा शेतकऱ्यांना झुकता माप देतील. निश्चित केंद्राची पथकाची मागणी करावी लागेल कारण की नुकसान फार आहे. झालेल्या नुकसानाच्याबद्दल त्यांना तंतोतंत माहिती दिली तर निश्चित ते आपल्याला मदत करण्यामध्ये मला वाटतं तोमरसाहेब कुठे कमी पडणार नाही. पीक विम्याबाबतही चर्चा करायची की आवाज हवी ते लोक नियम करतात नाही. खरं आहे का पीक विम्याच्या बाबतीत काही केंद्राचे जे नियम आहे आणि पीक विमा कंपन्याच्या ज्या जाचाकाठी आहे तो थोडा शिथिल करणं आवश्यक आहे. शेवटी शेतकऱ्यांना न्याय देताना शेतकऱ्यांना नुकसान देताना थोडा झुकता माप द्यावं अशी माझी तर प्रामाणिकपणाने त्या पीक विमा कंपन्याला आदेश भी राहील विनंती भी राहील आणि केंद्र सरकारकडेही असा मी प्रस्ताव 22 देणार आहेत का काही असे 48 तासाच्या आज त्यांनी सर्व माहिती द्यावी. कधीकधी आमचा सर्व्हर डाऊन असतो कधीकधी लाईन राहत नाही त्या खेड्यामध्ये लाईन राहत नाही म्हणून ऑफलाईन जे काही त्यांनी आमच्या कृषी अधिकाऱ्याकडे किंवा तहसीलदाराकडे तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जी माहिती दिली ती माहितीही गरीब द्यावी. शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची सरकार पक्षाकडून सध्या मागणी सुरू आहे तुमचा कसा विचार आहे? नाही मला कसं वाटतं का पहिले ज्या लोकांचा शेतकऱ्यांचा नुकसान झाला त्यांना न्याय देऊ द्या. त्यांना एकदा न्याय दिला आणि वस्तुनिष्ठ पंचनामे आपल्यासमोर आले का पिकाच्यामध्ये कापसाचा पिकाचं किती नुकसान आहे त्यानंतर आपण पाहिलं तर दुसरा प्रमुख महत्त्वाचा जो पीक आहे तो सोयाबीन आहे मका आहे ज्वारी आहे बाजरी आहे काही ठिकाणी आपण तुरीची लागवड पाहिलेली आहे. मी अशा पद्धतीने जे जे नुकसान झालं त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली आणि नंतर जे काही आमच्या मागण्या राहील त्यांच्या मागण्याच्याबद्दल येणाऱ्या मार्चच्या बजेटमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री योग्य ती घोषणा त्यासाठी करतील पुढील वर्षासाठी. परंतु या वर्षामध्ये शेतकऱ्याचा जो नुकसान झालेला आहे तो खरोखर नुकसान आहे त्या नुकसानाची माहिती घेऊन शासनाने त्यांना मदत करावी ही भूमिका आहे. केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल आणि पीक विमा कंपन्या नाही असे काही अनेक ठिकाणी ओरड जी आहे ते शेवटी शेतकरी बांधव आहे त्याचा मागणी करणं कर्तव्य आहे. कदाचित कोणी सुटलं असेल तर त्याचा पंचनामा होईल. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो का महाराष्ट्रामध्ये नुकसान झालेला कोणताही शेतकरी नुकसानपासून वंचित राहणार नाही. मी मुख्यमंत्री महोदयासोबत बसलो मुख्यमंत्री महोदयासोबत चर्चा केली उपमुख्यमंत्री महोदयाला बोललो उपमुख्यमंत्री महोदयांचाही सकारात्मक भूमिका आहे का झालेल्या नुकसान झालेल्या शेतकऱ्याला मदत मिळावी. तुमचे जे त्यांना Y+ दर्जाची सिक्युरिटी आहे 10 खासदार आहेत त्यांना Y+ पण इतर जे नेते आहेत त्यांची सिक्युरिटी काढली आहे असं तुमचं सरकार दुजाभाव का करतं सिक्युरिटीबाबत? नाही दुजाभाव नाही आहे. तुम्ही ऐकलं असेल मला असं वाटतं ज्यावेळेस आम्ही गुवाहाटीला होतो काही लोकांनी वेगळ्या पद्धतीच्या वेगळ्या भाषा वापरल्या होत्या आणि कोणाला काय करायचं असं करायचं तसं करायचं आणि एकदा कोणी चेतावणीखोर भाषा बोलली आणि त्याचे परिणाम सामान्य माणसावर पडले तर त्याचा त्यांना संरक्षण द्यावं ही सरकारचा कर्तव्य आहे. आम्ही कोणाच्या विरुद्ध चेतावणी भाषण करत नाही बोलत नाही चेतावणीखोर कोणाला उचकत बी नाही पण काही लोक उचकवण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी त्यांना Y+ सिक्युरिटी देण्यात आलेली आहे. तुम्ही पाहिलं असाल का नार्वेकर जे मुख्यमंत्री महोदयांचे सचिव आहेत माजी तर त्यांनाही त्यांनाही सिक्युरिटी देण्यात आलेली आहे विरोधी पक्षाच्या लोकांनाही. परंतु ज्यांना गरज नाही फक्त शोसाठी घेऊन फिरत असेल तर त्यांना सिक्युरिटी काढायला पाहिजे. राज काय म्हणजे तुमच्या अभ्यासानुसार याचा बच्चू कडूला मंत्रीपद हा एंड आहे? मी मला वाटतं बच्चू कडूचाही सन्मान करायला पाहिजे. राणा ही एक राजकारणामध्ये त्यांचा पक्ष चालवतात त्यांच्याकडे त्यांची धर्मपत्नी ही लोकसभेची सांसद आहेत आणि हे स्वतः आमदार आहेत बच्चू कडूसोबत अजून दोन आमदार बच्चू कडूसहित एक अजून एक आमदार आहे त्यांचा आणि बच्चू कडू एक राजकारणामध्ये आगळा वेगळा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो नेता म्हणून ओळखला जातो त्यांचाही सन्मान करायला पाहिजे. शेवटी हा जो वाद मिटवला त्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीचे मी धन्यवाद देतो त्यांना. खालचा कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्याची अडवणूक पिळवणूक होणे दोन्ही नेते आहेत नेते भांडतात पण कार्यकर्त्याला होणारा त्रास आणि त्या त्रासापासून सर्वसामान्य जनतेलाही त्रास होऊ नये आणि ते दोघंही राजकारणामध्ये समाजकारणामध्ये शेतकऱ्यांचा हित असेल सामान्य माणसाचा हित जपून काम करतात आणि बच्चू कडू तर अपंगाचे दीनदुबळ्या गोरगरिबाचे नेते आहेत
त्यांचाही सन्मान महाराष्ट्रभर केला जातो. मला वाटतं का पण हा वाद एकमेकांचे पत्ते कापण्यासाठी होता की मंत्रीपद खेचण्यासाठी होता? कसं आहे, राजकारणामध्ये आपण महाभारत पाहिलं असेल का, महाभारतामध्ये अनेक जे युद्ध होत होते त्याच्या पाठीमागं जी पार्श्वभूमी होती ती सर्व कुठं ना कुठंतरी अशाच पद्धतीची होती. आता शह कटशह किंवा सत्ता आणि सत्तेमध्ये यायला काही उपयोग शब्दाचा झाला असेल तर दोघांनीही दोन दोन पावलं पाठीमागं येऊन चांगला निर्णय घेतला आणि आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी हा वाद मिटवला. मला तुम्हालाही मीडियाच्या लोकांना हात जोडून नम्र विनंती राहील का तुम्ही अजून याला पेटू नका. श्रीकृष्ण दोघांच्याही मागे आहे. शेवटी श्रीकृष्णाची भूमिका जी असते ती तेजी मंदीची असते, कधी 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 तेजी असते कुठं मंदी असते, परंतु श्रीकृष्णाची भूमिका या राज्याच्या विकासासाठी, या राज्यामध्ये असलेले अनेक प्रश्न ते मिटवण्यासाठी. आणि शेतकऱ्याला माझी तर दोघांनाही हात जोडून विनंती आहे का माझ्यासहित त्यांनी सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय आणि आदरणीय तोमर साहेब जे ज्या देशाचे कृषी मंत्री आहे ते उद्या पुण्याला येत आहे त्यांनाही आम्ही विनंती करू का पीक विम्याचे काही प्रश्न आहे, NDRF नियमाप्रमाणे जे काही झालेली नुकसान आहे त्यांना नुकसान भरपाई द्यावी. मला असं वाटतं की केंद्र सरकार राज्य सरकार याला योग्य तो न्याय देईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.